नमस्कार, बीएमएसचा जो कट ऑफ आहे कॅटेगरीनुसार आणि राऊंडनुसार, म्हणजे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड आणि आता चौथा राऊंड, तर या राऊंडनुसार जे कट ऑफ आहेत तर ते कशा पद्धतीनं चेंज झालेत, तर हे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय. तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा आपल्या जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणारे समोरचे जे व्हिडिओज आहेत हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, आता स्क्रीनवर जर समजा आपण एसटी या कॅटेगरीचा जर विचार केला तर राऊंड वन मध्ये 238 वाला लास्ट ऍडमिटेड आहे बीएमएस प्रायव्हेट कॉलेजसाठी, तसेच राऊंड टू मध्ये सुद्धा 238च आहे, राऊंड थ्री मध्ये सुद्धा 238च आहे आणि राऊंड फोर मध्ये जो एसटीचा कट ऑफ आहे तर तो आपल्याला वाढलेला दिसतो. जवळपास 4 मार्क्स एसटी कॅटेगरीमध्ये कट ऑफ जो आहे तर तो इन्क्रीज झालेला आहे मित्रांनो. आता याच पद्धतीनं जर समजा आपण इतर कॅटेगरीचा विचार केला, जसं की समजा आपण एससी या कॅटेगरीचा जर विचार केला, पहिल्या राऊंडमध्ये 348, दुसऱ्या राऊंडमध्ये 348, नंतर 5 मार्क खाली आलेला दिसतोय आणि नंतर 336, म्हणजे जवळपास 7 मार्कानं कट ऑफ या मागच्या राऊंडचा एससी कॅटेगरीसाठी थोडा कमी झालेला आहे. आता हेच जर आपण व्हीजेमध्ये बघितलं तर फार मोठा असा काही बदल नाही, पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये बदल झालेला होता, 361 आणि 349 चेंज आहे आणि त्यानंतर 347, म्हणजे फक्त 2 मार्कानं तिसऱ्या राऊंडमध्ये विजेसाठी जो कट ऑफ आहे तर तो कमी झाला. यानंतर 337 आला, म्हणजे जवळपास 10 मार्कानं कट ऑफ खाली आला विजेचा. आता NT1, NT2, NT3 350, 348, म्हणजे 2 मार्क कमी झाले, नंतर परत 8 मार्कानं कट ऑफ खाली आला आणि या राऊंडमध्ये फक्त 2 मार्काचा फरक पडला. एवढी कॉम्पिटिशन वाढलेली आहे की आता बीएमएसला ऍडमिशन 330 आतमध्ये होणं खूप कठीण वाटून राहिलं सध्या. तर त्यामुळं थोडा आपल्याला सुद्धा विचार करावा लागेल की आता एकतर बीएचएमएस घेता येईल का, किंवा मग कर्नाटकचे जर रजिस्ट्रेशन सुरू झाले तर आपल्याला कर्नाटकमध्ये सुद्धा ऍडमिशन करता येईल का, त्यासाठी तुम्ही क्वालिफाय असणं गरजेचे आहात. आता जर समजा आपण NT2चा विचार केला, 370, 356, 347, आता यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये बदल दिसतोय आपल्याला, जवळपास 14 मार्काचा फरक पडलेला आहे, पण आता तिसरा आणि चौथा राऊंड 10 मार्काचा डिफरन्स आहे NT2मध्ये. NT3मध्ये बघा, 364, 355, 349 आणि फक्त समोर 2 मार्काचा फरक पडलेला आहे NT3साठी. OBCमध्ये खूप काही चेंजेस आपल्याला झालेले दिसत नाहीत. बघा, 360 वरून 354 आला, 6 मार्क खाली आला, नंतर 347 आणि 337 परत. म्हणजे एक जर विचार केला तर 335 आतमध्ये जर आपण एसटी कॅटेगरी जर का सोडली तर 335 आतमध्ये कोणत्याही ठिकाणी आपल्याला कट ऑफ खाली आलेला दिसत नाही. आता ओपनसाठी 361, 356, 348 आणि 338 कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. तुम्हाला जर बीएचएमएस कुठं मिळत असेल तर नक्कीच घ्यायला काही हरकत नाही, पण बीएमएसच करायचंय, मग आता आउट ऑफ स्टेट गेल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. तर त्यामुळं हे यावर्षीचे कट ऑफ आहेत. अजून एक 5वा राऊंड होणार, पण त्यामध्ये कट ऑफ खाली येईल का तर हे खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. नवीन कॉलेजेस जर आले तर कट ऑफ थोडाफार खाली येऊ शकतो, पण लगेच 325 आत येईल का, शक्य होणार नाही, कारण एवढा कट ऑफ आता खाली येणार नाही. मागच्या वर्षी काय झालं होतं की याच राऊंडमध्ये 300 आतमध्ये 250 पर्यंत सुद्धा विद्यार्थ्याला अलॉटमेंट झालेल्या होत्या. ओके, आज आपण थांबूया, बाय.